न्यायालयात काय सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. प्रशांत, अपडेट माहिती काय आहे याबाबत? उमा, अगदी थोड्या वेळामध्येच आता न्यायालय निकाल देणार आहे. मंत्री जे सध्या मंत्री आहे नवाब मलिक यांची ईडी कोठडी होते की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. की ज्या पद्धतीने सरकारी पक्षाकडनं हे जे अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की ज्या प्रकारे ईडीला जे पुरावे मिळाले होते ते पुरावे हे जे इक्बाल कासकर यांच्या माध्यमातून जो माहिती समोर आली होती त्यानंतर पुस्ता पुरावे हे ईडीला मिळाले होते त्याच आधारेच त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. हा जो सगळा प्रकार जर आपण बघितला असेल तो गोवावाला कंपाऊंड इथल्या ह्या जागेचा हा सगळा व्यवहार आहे आणि ही जागा कवडी मोल भावाने ही खरेदी केली गेलेली आहे. तर कुठेतरी दाऊदशी संबंधित ही जागा आहे आणि ह्या अशा पद्धतीचाच संबंध असल्यामुळेच ह्या कमी भावात ही जागा मिळाली असल्याचा आरोप कुठेतरी तसे संबंध तसे पुरावे हे ईडीला मिळाले होते आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई केली असल्याचं म्हटलं जाते. गुन्हेगारांशी संबंधित जागा खरेदी केल्यामुळे हा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात युक्तिवाद सुरू आहे सरकारी वकिलांकडनं. जे एस जे अनिल सिंग यांनी 14 दिवसाची ईडी कोठडी मागितली आहे यामध्ये पुरेपूर माहिती घेण्यासाठी पुरेपूर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वेळ हवा यासाठी 14 दिवसाची त्यांनी कोठडी मागितलेली आहे, ईडी कोठडी मागितलेली आहे. तर त्याच बचाव पक्षातर्फे अमित देसाई हे युक्तिवाद करताय की ही 20 वर्षाची केस आहे आणि या 20 वर्षाच्या केसच्या संदर्भात आत्ता सध्या सुनावणी होत आत्ता सध्या त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये नसताना देखील त्यांना नाक बोलं जात आहे अशा प्रकारचा युक्तिवाद हा कोर्टात करण्यात आला अमित देसाईंच्या माध्यमातून. आणि त्यांनी त्याचप्रमाणे हे देखील सांगितलंय की कोणतीही पूर्वसूचना न देता ईडीने त्यांना घरातून उचललेला आणि तपासासाठी आणलेले. त्यासोबत आपण जर बघितलं तर सकाळी ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमातून बातम्या समोर आल्या, ज्या प्रकारे जी माहिती समोर आली त्यावेळेस ह्या चर्चेला उदाहरणच होतं की ही जी जागा होती ज्या प्रकारे बघितलं न्यायालयामध्ये आता अपडेट युक्तिवाद काय सुरू आहे, युक्तिवादाबद्दल अपडेट माहिती काय आता? आता सध्या युक्तिवाद बचाव पक्षाकडनं युक्तिवाद केला जातोय की अशी कोणती भक्कम सबळ पुरावे हे ईडीला मिळाले नाही आहे त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, जामिनासाठी मार्ग मोकळा करण्यात यावा अशा पद्धतीचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. आणि आता युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की ज्या प्रकारे गुन्हेगाराची जमीन खरेदी संबंधात ही केस सध्या सुरू आहे यामध्ये 54 नंबरचं जे कोर्ट आहे त्यामध्ये ही सुनावणी सुरू आहे. आणि आपण जर बघितलं तर 4:15 नवाब मलिक यांना या कोर्टात हजर केलं होतं आणि सध्या ही सुनावणी सुरू आहे. अगदी काही वेळामध्येच यामध्ये नवाब मलिक यांना ईडी कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे स्पष्ट होईल. प्रशांत, दरम्यान आता तिथे निर्णय सुरू होणार, थोड्या दिवसात थोड्या वेळामध्ये निर्णय होईल, मात्र या परिसरामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत का, त्यांच्याकडून काही आंदोलन वगैरे सुरू आहे का न्यायालय परिसरात? कोर्ट परिसरामध्ये राष्ट्रवादीचे तुरळक काही कार्यकर्ते आले होते मात्र त्यांनी कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे आणि कोर्ट परिसरामध्ये कोणते आंदोलन वगैरे अशा करण्यास परवानगी तर नसतेच. त्यामुळे आपण जर बघितलं या ठिकाणी जे ठारक बोटांमध्ये ते कार्यकर्ते गोळा झाले होते ते थांबले होते मात्र आता ते दिसत नाही. पण आता जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे स्पेशल PMLA कोर्ट जे आहे त्यामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि राहुल रोकडे सर याच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्या सुनावणीमध्ये आता नेमकं काय निकाल ते देतात हे देखील बघणं महत्वाचं आहे. पण कोर्ट परिसरात जर बघितलं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी देखील पाहायला मिळतो आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल.